तिथे आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी आपल्याला जीवे मारण्याची धमकी आल्याची तक्रार केली आहे। चेन्नई ड्यूटीवर असताना बांगलादेशी धार्मिक कट्टरपंथीयांकडून कॉल आणि मेसेजेसद्वारे धमकी आल्याचा दावा वानखेडे यांनी केला। तसा ईमेल त्यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि गोरेगाव पोलीस ठाण्याला पाठवलेला आहे। याबाबत अजून तक्रार दाखल करण्यात आलेली नसून याचा प्राथमिक तपास गोरेगाव पोलीस करत आहेत। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।